लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। थेट तुम्हारे अशा आरोप कि तुम्हें अवैध संपत्ति कमी का ही काम ज्यादा पद्धति तुम्हें काम ती खूब चुकी पद्धति अनियमितता है असं म्हणणं आहे आणि तुम्ही जेल मध्ये जाणार असं त्यांनी थेट सांगितलं। जेल मध्ये जाणार किंवा मी अवैध संपत्ती कमवली किंवा असे काही विषय असतील तर हे नी काय करायला पाहिजे? जाऊन पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे किंवा इन्कम टॅक्स मध्ये कंप्लेंट करायला पाहिजे? हा काय कोण भविष्यवाणी करणारा माणूस निघालाय काय? दिवाळीपर्यंत जेलला जाईल ह्याला जाईल हे जे स्वतःचेच वडापावचे वांदे आहेत, लोकांना ब्लॅकमेल शिवाय ब्लॅकमेल केल्याशिवाय याच्या घरी चूल पेटत नाही। आता हेच धंदे धारावीमध्ये करत होते, तिकडच्या लोकांनी लाथ मारून त्यांना हाकललं, त्याच्यानंतर चेंबूर होते, पण हेच परिस्थिती झाली। आता हे वाशिक सुरू झालेलं आहे, पण त्यांनी पहिले खंडणीखोरी करायला मला निवडायला नाही पाहिजे होतं, चुकीचा माणूस निवडला। मोठे राजकीय नेत्याचा याच्यामध्ये हातभार लागला काय असं वाटतं तुम्हाला? बघा, नवी मुंबईतले कोणी मोठे राजकीय नेते जे राजकीय नेते आहेत त्या लोकांना माहीत आहे इलेक्शनच्या वेळ आहे। अशा वेळेला लोकांची जी आलेली बांधकाम परवानगी, समजा एकतामध्ये 432 लोकं आहेत, श्रद्धामध्ये 368 लोकं आहेत, 300 लोकं घरं खाली करून गेलेली आहेत। ते घरं खाली करून का लोकं गेली? CC भरोश्यावर गेलेली आहेत। आणि असल्या ह्या गोरगरिबांची CC रद्द करा असला नवी मुंबईतला कोणताही नेता बोलणार नाही। हे कोण बोलू शकतो? फक्त फटीचर आणि फालतू माणूस ज्याला लोकांशी लेणं देणं नाही, ज्याला फक्त आणि फक्त बिल्डरकडनं किंवा कोणाकडनं तरी पैसे उकळायचे तोच माणूस असं वाईट बोलू शकतो, किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला माणूस हे कधीच बोलणार नाही आणि त्याला कोणी इथे उभा करणार नाही। असं जो माणूस बोलेल त्याचं राजकीय अस्तित्व नवी मुंबईत संपलं म्हणूनच समजा, कारण 80% सिडकोनी बांधलेली घरं आहेत आणि 80% जवळजवळ 40% सर्व जाती धर्माची लोकं राहतात आणि जास्ती करून त्यात बौद्ध धर्मीय लोकं राहतात, तेही ह्यांच्यावर चिडत आहेत काही, असं कसं बोलू शकतात? नवी मुंबईकरांना काय सावध राहायची गरज नाही, बिल्डर लोकांनी सावध राहा। बिल्डर लोकांनी ना अजिबात पैसे देऊ नका, 5,000 रुपये पण देऊ नका, मी सांगतो आले तर हे ना अजिबात उभं करू नका। बिल्डर लोकांना टार्गेट आहे त्यांचं, त्यांचं नवी मुंबई नागरिक टार्गेट नाही। नागरिकांचा तर तो सरळच बोलतो ना, CC रद्द करून टाका, ह्याला लक्ष बिल्डरना करायचं आहे। परत सांगतो, जर त्याला लोकांचा काही लेणे देणं असलं असतं, लोकांना ते घाबरत असले असते, तर लोकांची CC रद्द करा बोलूच शकत नाही कोणी माणूस। पॉलिटिकल माणूस तर बोलणारच नाहीत, ते पण खास करून इलेक्शनच्या वेळेला। हे फक्त बोलणं एखादा कंगाल फटीचर एकदम हापापलेला माणूस ज्याला फक्त आता पैशाची गरज आहे, काही होऊ दे, बिल्डरना घाबरू आणि पैसे काढा। लोक टार्गेट नाहीत त्यांचं, त्यांचं टार्गेट बिल्डर आहे, दुसरं कोणी टार्गेट नाही। ज्या पद्धतीने त्यांनी असे आरोप केले हे खरंच खूप धक्कादायक असे आरोप म्हणावे लागतील, जेलमध्ये टाकणे म्हणजे खूप धक्कादायक असा आरोप आहे, काय सांगा म्हणजे नक्की काय करणार? अहो, हा बेअक्कल माणूस आहे। पहिले काय बोलला, सॅम्पल फॅट तोडा नाही तर मोर्चा काढणार, नंतर बोलला बिल्डरनी तिथे ऑफिस बनवलं ते तोडा, त्याच्यानंतर त्याला माहीत पडलं का ह्याच्यासाठी परमिशनच लागत नाही, नंतर बोलला जे कन्सेंट दिलेले ते खोटे आहेत, ते रद्द नाही केले तर मी केस करेन, मी इथे जाईन, मी ED जाईन, इथे जाईन, कमिशनरला पण ते धमकी देत होता। कोण आहे? आम्ही तुम्हाला सांगितलं, हा साधा इन्कम टॅक्स पण भरत नाही, अहो ह्याच्याकडे सोर्स ऑफ इन्कमच नाही आहे। नवी मुंबईमधल्या कोणी ह्याला भाऊ देऊ नये, आणि सारखा व्हिडिओ कशाला बनवतो? खोटे पेपर आहे तर जाऊन पोलीस कंप्लेंट कर ना, ती राईट आहे तो रूट आहे, पोलीस कंप्लेंट कर ना, कशाला सारखा बोलतो हे पेपर बोगस ते पेपर बोगस, आणि का असं बोलतो? व्हिडिओ बनवून त्याला काय वाटते सेल होणार नाही, म्हणजे जी विक्री होते ना त्याला असं वाटते मी व्हिडिओ बनवले तर ह्याच्या विक्रीवर परिणाम होईल आणि बिल्डर मला घाबरून पैसे देईल। कोणी पैसे देणार नाही, असे जर पैसे देत सुटले तर अख्खं जग मागत सुटेल। त्याचा गैरसमज आहे, त्याने काय बोललं त्याच्या काही बोलायला आम्ही भीक घालत नाही, काय फरक पडत नाही, त्यांनी मोर्चा काढो किंवा नाही काढो। त्यांनी तुमच्या आरोप करताना श्रद्धा अपार्टमेंट आणि तुमच्या काही अफिडेविटचा उल्लेख केला आहे, जो तुम्ही निवडणुकीमध्ये अफिडेविट दिला होता की तुमच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल। अहो, निवडणुकीचं अफिडेविट जे असते त्याचा अर्थच हे झाला ना, ते जग जाहीर आहे, ती काही लपलेली गोष्ट आहे काय? आणि जी गोष्ट 30 वर्ष अगोदर घडलेली आहे ती तो आता सांगत आहे, माझ्यावरती 25 वर्षापासून किंवा 30 वर्षापासून एकही गुन्हा दाखल नाही, कोणत्याही पत्रकारांनी शोधून किंवा वाशी पोलीस स्टेशन किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काढून दाखवलं, मी राजीनामा देऊन टाकेन, उपजिल्हाप्रमुखाचा मी गप घरी बसेन, आणि कोणाचं ऐकतंय? हा माणूस धारावीवरनं खंडणीखोरीचे धंदे वेगळ्या पद्धतीने घेऊन नवी मुंबईत करायला आलेला आहे। अगोदरची पद्धत वेगळी होती, आताची पद्धत वेगळी आहे। आताची पद्धत कशी आहे?
आरटीआय टाकायचं आणि मग पैसे मागायचे. अगोदर कसं होतं, भाई लोकांचा फोन करवायचा, ती पद्धत बंद झालेली आहे. ही नवीन पद्धत यांनी सुरू केलेली आहे. अशा पद्धतीच्या आरोपाला तुम्ही काय प्रत्युत्तर? आता कोविड असल्याकारणाने ना डिफॉर्मेशन केस चालत नाही. बिल्डरने त्याला आणि अजून एकाला 100 कोटीची नोटीस पाठवलेली आहे. पण ह्याच्यामागे मी माझा प्रिशियस टाईम कसा वेस्ट करू केसेस करून? हा स्वतःच्याच कर्माने मरेल. आम्हाला काय सांगायची गरज नाही. लोक बघतात आहे त्याला काय, हा CC रद्द करा, CC रद्द करा, CC रद्द करा. इलेक्शनच्या वेळेला बोलणं म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, ह्याला पॉलिटिकल काही लेणं देणं पडलेलं नाही, ह्याला लोकांची काही लेणं देणं पडलेलं नाही. एकच उद्देश आहे, CC रद्द केला बोललो तर बिल्डर घाबरेल. कोणी बिल्डर घाबरत नाही, सर्व पेपर ॲक्युरेट आहेत. आणि जर पेपर खोटे आहेत किंवा ह्याच्यावर श्रद्धा आणि एकतामधली लोकं आहेत तर त्यांना घेऊन ये ना मीडियासमोर, घेऊन जा ना आयुक्तांसमोर, घेऊन जा ना कोर्टात.